सोलापूरमधील बार्शी येथे शरद पवार यांची भव्य सभा पार पडली. या सभेत शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर गणगातीत टीका केली. सभेला येण्याआधी शरद पवारांचा ताफा कुर्डुवाडी येथे मराठा आंदोलकांनी अडवला. त्याशिवाय सभा सुरू असताना अनेकांनी काळे झेंडे दाखवल्याचा प्रकारही घडला. एक मराठा लाख मार घोषणाही दिल्या. शरद पवार यांचं भाषण सुरू असतानाच एक धक्कादायक घटना होता होता थोडक्यात वाचली. पोलिसांच्या सतर्कतेमुळं ही घटना टळली. सभेच्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांच्या सभेच्या ठिकाणीच एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळं हा प्रसंग टळला. हातात पेट्रोलची बाटली घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यावेळी नेमकं काय घडलंय पहा. त्या शेतकऱ्याला त्याच्या धानाची किंमत त्याच्या फायद्यामध्ये देण्याच्या संधीची जबाबदारी ज्या राज्य आणि केंद्र सरकारचे त्यांनी त्या संबंधात कुठल्या प्रकारची खबरदारी गेल्या काही वर्षामध्ये घेतली जाईल. शरद पवारांच्या सभेत काळे झेंडे दाखवलेले आहेत. एक मराठा लाख मराठा घोषणा ठिकाणी पेट्रोल पण होतो ना इथे चालत.